Hello friends, welcome to Brain Brush Up Academy. In this part, we will see how to prepare for the electrical machines. Ata bagnar ahot how to prepare for electrical machines. Electrical machines cha kasa abhyas karaycha. Ata electrical machine power system sarkach mota subject hai. Mag yacha apan direction paije. Mag mi jeva machine shikvat asto क्लासेस मध्ये तेव्हा मी क्लासिफाय केलेले मशीनला मशीन 1 मशीन 2 मशीन 3 मशीन 4 आणि मिसलेनियस आता मशीन 1 मध्ये काय हो ट्रान्सफॉर्मर पहिला येतो मशीन 1 मधला ट्रान्सफॉर्मर पार्ट मग ट्रान्सफॉर्मरचं जेव्हा करता तेव्हा ट्रान्सफॉर्मरचा बेसिक प्रॉपर्टीज काय त्यामध्ये काय कॉन्स्टंट असतं फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते पॉवर कॉन्स्टंट असते परत ते कसलं कन्वर्जन डिव्हाइस आहे ते करायचं ह्याच्यामध्ये फेज शिफ्ट किती असतो ते करायचं आणि ह्या बेसिक प्रॉपर्टीवर एक क्वेश्चन कोणतं मटेरियल कोरला यूज करतात सीआरजीओ यूज करतात मग सिलिकॉन स्टील काय यूज करत नाहीत हे जे इन डिटेलिंग आहे ते बेसिक कन्सेप्टमध्ये करायचं जे की कन्स्ट्रक्शनल पार्ट असेल कोणतं कोर यूज करतात हे सगळं मग यामध्ये दुसरा येतात लॉसेस लॉसेस मग लॉसेस मध्ये काय कॉपर प्लस कोर मग ह्याला मेन फोकस जो आहे तो केलेला आहे कोर लॉसेसला मग कोर लॉसेस मध्ये कोणते ईडी आणि हिस्टरेसिस मग ह्या ईडी आणि हिस्टरेसिस वर विभायक कॉन्स्टंट नसला तर काय होतं विभायक कॉन्स्टंट असला तर किती लॉसेस आहेत हे डिपेंड असतात व्ही आणि एफच्या रेशोवर त्यामुळं ईडी आणि हे ह्या लॉसेसवर एक मार्कचा क्वेश्चन फिक्स विभायक कॉन्स्टंट किंवा विभायक नॉट कॉन्स्टंट हे जे न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहे ह्याच्यावर एखादा क्वेश्चन पडतोच आता बघा लॉसेस नंतर ह्यावर येते कॉपर लॉसेस दुसरे लॉसेस कोणते कोर झाले आता कोणते कॉपर लॉसेस मग हाफ लोडला कॉपर लॉस किती परत फुल लोडला कॉपर लॉस किती 1/4 लोडला कॉपर लॉस किती हे जे लॉसेस आहेत लोडला काढायचे ते एखादं एक्झाम्पल पडतं मग ह्या लॉसेसचं कॉम्बिनेशन करून इफिशियन्सी मिळते काय मिळते इफिशियन्सी आणि ह्या इफिशियन्सीवर फिक्स डिझाईन द कन्सेप्ट असतो व्हॉट इज द कंडिशन ऑफ मॅक्झिमम इफिशियन्सी व्हॉट लोड मॅक्झिमम इफिशियन्सी ऍबटेन्ड हे जे क्वेश्चन आहेत ते ह्या लॉसेसवर न डिझाईन केलेले मॅक्झिमम इफिशियन्सी किती कोणत्या लोडला किती इफिशियन्सी ही जी इफिशियन्सी कन्सेप्ट आहे त्यावर एक क्वेश्चन देतो किंवा याच्यावर नाही पडला तर फिक्स रेग्युलेशनवर एक क्वेश्चन म्हणजेच जे परफॉर्मन्स आहे इफिशियन्सी आणि रेग्युलेशनवर ह्या दोन्हीपैकी एकावर तरी फिक्स क्वेश्चन रेग्युलेशन आर एवढा एल एवढा पर्सेंटेज आर एवढा पर्सेंटेज एक्सेल एवढा तर रेग्युलेशन किती हे जे सिंपल न्यूमरिकल आहेत ते जे आहेत ते रेग्युलेशन ह्या परफॉर्मन्समध्ये फाइंड आउट केले जातात आता बघा नेक्स्ट आहे हे परफॉर्मन्स झालं नेक्स्ट आहे तुम्हाला नेक्स्ट ट्रान्सफॉर्मरमध्ये आहे परफॉर्मन्स ते झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इक्विव्हॅलंट डायग्राम ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इक्विव्हॅलंट डायग्राम प्रायमरी टू सेकंडरी सेकंडरी टू प्रायमरी हे जे शिफ्टिंग ऑफ पॅरामीटर्स आहेत ट्रान्सफॉर्मरचे त्यावर एखादा क्वेश्चन बनवू शकतो तो येतो बेसिकमध्येच कन्वर्ट करायचा इक्विव्हॅलंट डायग्रामवर नंतर त्यावरनं आणखीन एक ट्रान्सफॉर्मरवर इक्विव्हॅलंट डायग्राम झाल्यानंतर येतात थ्री फेज ट्रान्सफॉर्मर कोणते येतात थ्री फेज ट्रान्सफॉर्मर मग तुम्हाला थ्री फेज ऑपरेशन करायचं म्हणलं पॅरलल कंडिशन्स काय मग ह्या थ्री फेजमध्ये पॅरलल कंडिशन्स असतील किंवा तुम्ही पॅरलल कंडिशनसाठी कोणतं कॉम्बिनेशन यूज करताल स्टार डेल्टा 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 मग ह्यामध्ये इकॉनॉमिकल ट्रान्सफॉर्मर कोणता आहे मग ह्यात स्पेशल कनेक्शन आहेत थ्री फेजमध्ये ते कोणते आहेत स्कॉट स्कॉट कनेक्शन आणि ओपन डेल्टा किंवा झिगझॅग हे तीन कनेक्शन आहेत ह्या तीन कनेक्शनपैकी जर स्कॉट केलं तर त्याचा अर्थ काय त्याचा मिनिंग काय टू फेज थ्री फेज टू टू फेज कन्वर्जन करतो तो कुठे यूज होतो ओपन ओपन डेल्टा म्हणजे काय ओपन डेल्टामध्ये ह्या लोडला यूज केला तर काय यूज होईल जर एक एक डेल्टामधलं कनेक्शन काढलं तर किती लोडला यूज होईल हे जे थेरॉटिकल कन्सेप्ट बनते त्याच्यावर थ्री फेजवर एक क्वेश्चन बनतो म्हणजे मिनिमम ट्रान्सफॉर्मर हा सगळं जर ॲडिशन केलं तर फाईव्ह मार्क्सपर्यंत जातो किती
5 मार्क म्हणजे मशीन 1 मध्ये ट्रान्सफॉर्मर जर गेला तर 5 मार्क देऊन जातो. आता बघा मशीन 2 मध्ये काय इंक्लूड असतं. जेव्हा तुम्ही मशीन 2 घेता काय इलेक्ट्रिकल मशीन 2 त्यामध्ये इंक्लूड आहे डीसी मशीन्स. कोणती डीसी मशीन. आता डीसी मशीन मध्ये काय हो डीसी मशीन मध्ये डीसी जनरेटर आणि डीसी मोटर. आता जनरेटर मध्ये काय हो किंवा बेसिक डीसी मशीन मध्ये काय कंस्ट्रक्शनल पार्ट कोर कशाचा बनलेला असतो. परत आणखीन ह्या डीसी मशीन मध्ये आयर्न लॉसेस कुठे होतात कोणत्या पार्ट मध्ये होतात हे सगळं जे थेरॉटिकल एक्सप्लेनेशन आहे त्यावर एखादा क्वेश्चन बनू शकतो. किंवा डीसी मशीन मध्ये काय कोणता काय होतो कम्युटेशन. कम्युटेशन कन्सेप्ट येते मग ते कम्युटेशन काय असतं कम्युटेशनचा काय इफेक्ट होतो डिमॅग्नेटायझेशन क्रॉस मॅग्नेटायझेशन हे जे इफेक्ट कम्युटेशनमुळे होतात किंवा कम्युटेशन अवॉइड करण्यासाठी काय करावं लागेल अवॉइडिंग द कम्युटेशन ह्यावर एखादा क्वेश्चन बीट येऊ शकतो. म्हणजे कम्युटेशन आणि जनरेटर बेसिकमध्ये एक क्वेश्चन पडू शकतो. कम्युटेशन आणि जनरेटर बेसिकमध्ये एक क्वेश्चन कन्स्ट्रक्शनल डायग्राममध्ये डीसी मशीनच्या. आता जनरेटरचे टाईप हो सिरीज शंट कंपाऊंड मग कंपाऊंडमध्ये लॉंग शंट शॉर्ट शंट हे जे टाईप आहे. आता ह्याच्यावर कसे हो ह्याचा जनरेटर ई एम एफ किती सिरीजचा किती शंटचा किती कंपाऊंडचा किती परत ह्यांचे ॲप्लिकेशन कुठं होतात हे जे सगळे कन्सेप्ट आहेत ह्याच्यावर एखादा क्वेश्चन बनू शकतो. न्यूमरिकल प्लस ॲप्लिकेशन बेस ह्यावर एखादा क्वेश्चन बनू शकतो जनरेटरवर. मग जनरेटरवर टेस्ट कोणत्या कॅरीड आउट केले जातात ह्यावर एखादा क्वेश्चन. नंतर डीसी मोटार नंतर कोणता येतो डीसी मोटार. मग डीसी मोटरमध्ये सेम सिरीज शंट कंपाऊंड मग त्यांचा इथं जो जनरेटर ई एम एफ होतो इथं काय होतो बॅक ई एम एफ ई बी. मग बॅक ई एम एफ काय मॅक्झिमम इफिशियन्सी कंडिशन काय मोटरमध्ये मोटरमध्ये जर मॅक्झिमम इफिशियन्सी तर बॅक ई एम एफ किती पाहिजे हे जे क्वेश्चन आहेत थेरॉटिकल प्लस मॅथमॅटिकल त्यावर एखादा क्वेश्चन. परत हे जे मोटर्स आहेत सिरीज शंट कंपाऊंड ह्याचे ॲप्लिकेशन कुठं ह्यांच्या टेस्ट सगळ्यात फॉरमोस्ट कंडिशन जो मेन क्वेश्चन येतो तो टेस्टवर येतो. मग ह्यामध्ये कोणती टेस्ट सिरीज टेस्ट ब्लॉक रोटर टेस्ट नंतर आणखी वेगवेगळ्या टेस्ट जे आहेत ह्याच्यावर कम्युटेशन टेस्ट हे सगळे डीसी मशीनवर टेस्ट जे आहेत डीसी मोटारवर त्या टेस्टवर एखादा क्वेश्चन बीट विचारतात. म्हणजे बघा डीसी मशीनवर नाही म्हटलं तरी तुम्हाला 4 मार्क्स मिनिमम मिळतात जर तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीने कम्युटेशन मोटारचे कॅल्क्युलेशन आणि टेस्ट कोणत्या बॅकएमचे कंडिशन काय असे वेगवेगळे बीट जर कलेक्टिव्ह केले तर तुम्हाला कन्स्ट्रक्शनल पार्टच्या डेप्थमध्ये गेलात कोणता मटेरियल कशापासून कुठं आयर्न लॉस होत आहेत कुठं कॉपर लॉस मॅक्झिमम होतो हे सगळं जर अभ्यास केलं तर डीसी मशीन तुम्हाला 4 ते 5 मार्क देतो. ह्यानंतर बघा मशीन 3 ह्यानंतर बघा मशीन 3 आता बघा मशीन 3 जेव्हा तुम्ही मशीन 3चा अभ्यास करता तेव्हा त्या मशीन 3मध्ये येतो सिंक्रोनस मशीन. कोणता येतो सिंक्रोनस. सिंक्रोनस मशीनला भरपूर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते भरपूर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते. मग मशीन 3चा अभ्यास करताना सिंक्रोनस मशीनचं कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन पार्टवर भर द्यायचा. मग कन्स्ट्रक्शनमध्ये 2 पार्ट पडतात तर ते कोणते सिलेंड्रिकल मशीन आणि नॉन सिलेंड्रिकल मशीन हे 2 पार्ट पडतात. मग ह्यांचं कोणती स्पीडला जास्त होते कोणती लो स्पीडला होते मग कोणता यूज करतात मॅक्झिमम हे सगळं जे स्पेसिफिकेशन आहेत ह्यावर एक क्वेश्चन बनतो. मग ह्या सिलेंड्रिकल अनस्टॅबिलिटी हंटिंग काय होते हे सगळं ह्या कन्स्ट्रक्शनल हंटिंग काय असते हंटिंग अवॉइड करण्यासाठी काय यूज करतात डॅम्पर बार्स यूज करतात ते कुठं कोणत्या मशीनसाठी यूज होतात हे सगळं जे आहे ह्या कन्स्ट्रक्शनल पार्टमध्ये करायचं. त्यानंतर येतं सिंक्रोनस मशीनमधला जनरेटर. सिंक्रोनस मशीनमधला जनरेटर मग जनरेटर असेल तर तुम्हाला ॲक्टिव्ह ह्याची ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर चेंज करायची आहे तर एक्साइटेशन चेंज करून रिॲक्टिव्ह पॉवर आणि जर तुम्ही मेकॅनिकल प्राइमवर चेंज केला तर ॲक्टिव्ह पॉवर ह्याच्यावर ह्याच्यावर न एक कर्व ड्रॉ होतो तो व्ही कर्व आणि दुसरा इन्व्हर्टेड व्ही कर्व.
हे जे चेंजिंग आहे ह्याच्यावर क्वेश्चन बनतात. मग एक्साइटेशन चेंज केलं, अंडर एक्साइटेड असेल, ओव्हर एक्साइटेड आणि नॉर्मली एक्साइटेड, हे एक्साइटेशनवर जे क्वेश्चन बनतात हे पूर्ण ह्या व्ही आणि इन्व्हर्टेड व्हीवर, म्हणजे जो इन्व्हर्टेड व्ही आणि व्ही आहे ह्याच्यावर फिक्स वन मार्क एक क्वेश्चन बनतो टू मार्क्सचा, आणि कन्स्ट्रक्शनवर एक क्वेश्चन बनतो. त्यानंतर आता जाऊ सिंक्रोनस मोटार. मग सिंक्रोनस मोटार कोणती एक्साइटेशन असल्यावर सिंक्रोनस मोटार ही कॅपॅसिटर होते, हा एखादा क्वेश्चन. किंवा कोणत्या लोडला कॅपॅसिटर म्हणून वर्क होते, नो लोडला. मग कसली एक्साइटेड पाहिजे, तर ओव्हर एक्साइटेड पाहिजे. जी एक्साइटेशन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मोटरच्या त्या पण करायच्या. मग त्या एक्साइटेशन मोटर कॅरेक्टरिस्टिक्स होऊन त्या मोटरचा पण अंडर व्हीकर आणि इन्व्हर्टेड व्हीकर, आणि ह्याच्यामध्ये पण एक क्वेश्चन. मग आता एक क्वेश्चन बनतो ह्याच्यावर ऍप्लिकेशन बेस, अंडरस्टँडिंग बेस. एखादा प्राईमवर निघून पडला, एखादी मशीन रन होत असली, प्राईम नेमवर फेल झाला किंवा एक्साइटेशन फेल होईल झालं, तर मशीन काय म्हणून ऍक्ट होईल, सिंक्रोनस मशीन काय म्हणून ऍक्ट होईल. हे जे ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन आहेत ह्याच्यावर फिक्स वन क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड चालू आहे. मग ते किती क्वेश्चन झाले रे बाळांनो, 4 क्वेश्चन. म्हणजे ही किती मार्क देते, 4 क्वेश्चन विचारले जातात ह्याच्यावर, म्हणजे 8 मिनिमम 4 मार्कचं वेटेज जे आहे ते हे देतो. जर एक एक मार्काला कन्सिडर केला आणि दोन दोनला केला तर 8 मार्क. आता बघा मशीन फोर ह्यानंतर बघू मशीन फोर. आता मशीन फोर मध्ये काय उरलं हो, इंडक्शन मशीन. मग इंडक्शन म्हणजे टाईप 3-phase अँड सिंगल फेज. इंडक्शन मशीन मध्ये 2 टाईप, 3-phase इंडक्शन मशीन, सिंगल फेज इंडक्शन मशीन. मग सिंगल फेज 3-phase इंडक्शन मशीन, मग 3-phase इंडक्शन मशीन मध्ये काय काय येतो तुमचं, मग आला कन्स्ट्रक्शनल पार्ट, मग त्या टाईप ऑफ रोटर. काय टाईप ऑफ रोटर, मग कोणते रोटर असतात, मग त्याचं स्पेसिफिकेशन काय, हाय स्टार्टिंग टॉर्कसाठी कोणता, लो स्टार्टिंग टॉर्कसाठी कोणता, कोणाचं कन्स्ट्रक्शन सिम्पल, ह्या कन्स्ट्रक्शनवर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर पॉवर स्टेजेस इन इंडक्शन मोटार. 3-phase इंडक्शन मोटारवर पॉवर स्टेजेस फिक्स वन क्वेश्चन. लॉस झाला मग रोटरला किती पॉवर आली, स्टेटरकडून रोटरला इनपुट लावलं होतं तर किती पॉवर आली, किंवा विंडेज आणि फ्रिक्शनल लॉस एवढे, पीजीडी मॅक्झिमम किती आहे, ग्रॉस पॉवर किती ही झाली, किंवा इफिशियन्सी ऑफ रोटर किती, हे ज्या कन्सेप्ट आहे त्यावर एक. आणि स्पेसिफिकेशन ऑफ इंडक्शन मोटर, स्पेसिफिकेशन म्हणजे काय हो, स्टेटर रोटर स्पीड किती, सिंक्रोनस स्पीड किती आहे, रिलेटिव्ह स्पीड किती आहे, स्लिप किती आहे, व्हॉट इज द कंडिशन ऑफ मॅक्झिमम स्लिप, व्हॉट इज द कंडिशन ऑफ मॅक्झिमम स्पीड, ह्या ज्या कन्सेप्ट आहे स्पेसिफिकेशनवर त्यावर एक क्वेश्चन बनतो. मग ह्या स्पेसिफिकेशनमध्ये टॉर्क पण येतात, मग स्टार्टिंग टॉर्क असेल, रनिंग टॉर्क असेल आणि मॅक्झिमम टॉर्क. मग स्टार्टिंग टॉर्क टू मॅक्झिमम टॉर्क रेशिओ काय, मॅक्झिमम टॉर्क टू स्टार्टिंग टॉर्क किंवा मॅक्झिमम टॉर्क टू रनिंग टॉर्क रेशिओ काय, ह्या रेशिओवर एखादा क्वेश्चन. म्हणजे हा जो स्पेसिफिकेशन बीट आहे तुम्हाला तो एक मार्क देऊन जातो, एक क्वेश्चन देऊन जातो. आणि नंतर इंडक्शन मशीनमध्ये उरतं ते म्हणजे टेस्टिंग अँड कॉगिंग अँड क्राउलिंग. बघा स्टार्टिंगमध्ये एक क्वेश्चन बनून जातो, ह्या बीटमधनं तिन्हीपैकी एक क्वेश्चन बनून जातो. स्टार्टिंगमध्ये काय हो, ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर, DOL स्टार्टर, परत ॲटो ट्रान्सफॉर्मर झाला. हे जे स्टार्टर आहेत ह्यावर एखादा त्याचं मॅथमॅटिकल अनालिसिस काय, यावर एखादा क्वेश्चन. एवढा शॉर्ट सर्किट करंट, परत एवढ्या स्पीडला एवढा करंट, तर ह्या स्पीडला किती करंट, हे जे मॅथमॅटिकल अप्रोच आहे ह्या स्टार्टिंगवर. किंवा ह्या HP कोणता स्टार्टर यूज करत्यान, 5 HP बिलो, किंवा जास्त HP मोटरला कोणता स्टार्टर यूज करत्यान, हे जे सगळं आहे त्या स्टार्टिंग मेथडच्या अनालिसिसमध्ये येतं. मग टेस्टिंगमध्ये काय येतं, नो लोड टेस्ट कधी, ब्लॉक रोटर टेस्टला काय फाऊंड करत्यात, कधी काढत्यात, हे सगळं टेस्टिंगमध्ये येतं. आणि मग ह्यामध्ये टेस्टिंग असतात वेगवेगळ्या,
टू मोटर कपल्ड टेस्ट, कम्युलेटिव टेस्ट, हे सगळे टेस्ट आले ते टेस्टिंगमध्ये आणि कॉगिंग आणि क्राउलिंग. मोटर स्टार्ट व्हायला फेल का होते ह्या रिलेशनमुळं? कॉगिंग आणि क्राउलिंग हे जे दोन फेनॉमेन आहेत हे मोस्ट ऑफ द टाइम्स विचारतात. मग ह्यावर बी एक क्वेश्चन, टोटल क्वेश्चन काही झाले 1, 2, 3 आणि ह्याच्यावर एक क्वेश्चन, टोटल क्वेश्चन 4. इंडक्शन मशीन किती क्वेश्चन देतो? 4 किंवा मिनिमम 3, 3 फेज देतो. आणि एखादा विचारला तर सिंगल फेजवर, मग सिंगल फेजवर काय असतो? सिंगल फेजवर काय विचारतात? तर स्प्लिट फेज, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन आणि रेजिस्टन्स स्टार्ट, परत शेडेड पोल, शेडेड पोल मोटार ह्यांचे स्पेसिफिकेशन, कोणाचा स्टार्टिंग टॉर्क कमी आहे, कोणाचा जास्त आहे, कोण फॅनमध्ये यूज करतात, कुठं मिक्सरमध्ये कोणतं, हे जे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत ते सिंगल फेज मोटारवर डिझाईन होतात. त्याचा आला तर एक क्वेश्चन येतो, ॲप्लिकेशनवर फिक्स एक क्वेश्चन येतो. म्हणजे इंडक्शन मोटार 3 फेज आणि सिंगल फेज 4 मार्क देऊन 4 क्वेश्चन देऊन जातो. आणि मशीनमध्ये लास्टला उरतं ते म्हणजे मिसलेनियस. मिसलेनियसमध्ये काय येतात? तुमच्या जे स्पेशल मोटर असतात, स्पेशल मोटार, मग कोणती असेल? हिस्टरेसिस मोटार, युनिव्हर्सल मोटार, एसी सिरीज मोटार, ह्या ज्या मोटर आहेत, आणखीन असतील, ह्या ज्या मोटर आहेत ह्यांचे ॲप्लिकेशन हिस्टरी टेप रेकॉर्डरमध्ये यूज करतात, युनिव्हर्सल मोटार हे मिक्सरमध्ये यूज करतात, ही ज्या मोटर आहेत ह्याचं ॲप्लिकेशन विचारतात. हा ट्रेंड मॅक्झिमम चाललेला आहे. आणि त्यावर फिक्स 1 मार्क क्वेश्चन, फिक्स हा मिसेलिनियस बीटवर फिक्स 1 मार्क क्वेश्चन फिक्स असतो, हा करूनच जायचा. अशा तऱ्हेने ह्या पूर्ण मशीनचा अशा डिवाईड करून जर अभ्यास केला तर इफेक्टिवली मार्क पडू शकतात.